हस्ते अपन शुभ सन्मान करणार आहोत। वारकरी संप्रदायाचा पताका संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो अशा हरिभक्ती परायण उज्ज्वलताई वाकळे मॅम यांचा आपण शुभ सन्मान करतोय। टीव्ही फेम आणि त्याच्या जोडीला टिटवाळा भूषण म्हणून त्याची ओळख आहे। सातत्याने समाजाचं प्रबोधन त्यांच्या माध्यमातून केलं जातो आणि आज आमची स्त्री एका व्यासपीठावरती जाऊन समाजाचं प्रबोधन करतोय हा टिटवाळ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे। तर एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत कारण आज आमची स्त्री समाजाला प्रबोधन करतोय। तर यापेक्षा मोठी गोष्ट मी म्हणेल आपल्यासाठी काय असेल। ताईंचा शुभ सन्मान केला जातोय। हरिभक्ती परायण उज्ज्वलताई वाकळे मॅम यांचा आपण करतोय शुभ सन्मान। आज खास अहमदनगर वरून त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते। संपूर्णपणे बिझी शेड्यूल असतो आणि नक्कीच त्यांचं देखील आपण मनोगत घेणार आहोत। खरं म्हणायला गेलं तर महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा पताका तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलं जात आहे। तुमचं सर्वोत्तम आमच्या टिटवाळा नगरीमध्ये मनापासून आभार। खूप बिझी शेड्यूल असतो आणि टिटवाळा म्हटलं की असं एक क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सामाजिक कलाक्रीडा क्षेत्रामध्ये भरघोस उंची घेतलेले व्यक्तिमत्व पाहायला मिळतात। तुमचं इथे स्वागत आहे, आम्हाला नक्की आवडेल कारण परंपरा जपणारी हा महोत्सव आहे टिटवाळा महोत्सव। या महोत्सवाविषयी आमच्या आयोजकांच्या विषयी आणि संकल्प प्रतिष्ठानाविषयी आपले दोन शब्द आम्हाला नक्की आवडतील, ऐकायला आवडतील की नाही मित्रांनो, नक्की आपण ऐकूया। सर्वांना अगदी आदरपूर्वक म्हणा, प्रेमपूर्वक म्हणा, सर्वांना जय श्रीराम, सर्वांना आदरपूर्वक रामकृष्ण हरी। आणि खरोखर सर्वांना आनंद देणारा, उत्सव देणारा आपल्या विजूभाऊंचा हा टिटवाळा महोत्सव खरोखर इथं आल्यानंतर, जो खरं तर घरी बसून आम्ही मोबाईलवर म्हणा लाईव्ह बघत असतो, आज इथं आल्यानंतर खरोखर मनाला प्रसन्न करणारा हा उत्सव। आणि खरोखर जी माणसं आपली सेवा करताय, आपल्यासाठी धावत आहे, त्यांचा सन्मान हे खरं तर त्यांच्या कार्याला एक उत्तेजन आहे। आणि असं गोड कार्य विजूभाऊंच्या हातून घडतंय आणि ही सगळीच सहकारी मंडळी खरं तर या ठिकाणी गोड अशा प्रकारचं सूत्रसंचालन करणारे आमचे छोटे दीर, आमचे सागर भाऊ, अगदी त्यांनाही गोड अशा प्रकारचं मार्गदर्शन आहे, गोड अशी त्यांची मैत्री आहे। आमचे हडवळे दादा असतील, आमचे पंकज दादा असतील, ज्यांनी या ठिकाणी बोलवलं, माझा हा सन्मान केला, अगदी माझ्या माऊलीच्या चरणी विजूभाऊंच्या हातून गोड देशसेवा घडो, तुम्हा सगळ्यांना असाच हा टिटवाळा महोत्सव दिसो, प्रसन्न करू असे शुभाशीर्वाद देते, गोड शुभेच्छा देते। रामकृष्ण धन्यवाद ताई, खरं तर रामकृष्ण हरी। आपण आलात खरं तर वाकळे कुटुंब आणि वैयक्तिक माझा हा खूप एकदम जिव्हाळ्याचा संबंध आहे। ती गोष्ट वेगळी आहे की सागर सर मला जे गावाला नेणार आहेत आणि जे माझा हे करणार आहेत पाहुणचार, तो काही केला नाही पण संबंध मात्र जिव्हाळ्याचे आहेत, खूप जिव्हाळ्याचे आहेत। हा झाला मस्तीचा विषय कारण की टिटवाळा महोत्सव, माऊली तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत आहे ही गोष्ट, तुम्ही ऑनलाईन बघत असाल, पण खरं तर तुम्ही आत्ता जे सागर सर बोलले, आमचे लहान दीर, आमचे लहान भाऊ, पण खरं तर हा टिटवाळा महोत्सव आहे ना, हा सागर सरांच्याच अमोघ वाणीतनं हा भरत असतो। वाकळे कुटुंबाचं नगरवरचं जे प्रेम, म्हणजे नगरवरनं जे इथे प्रेम दाखवतात टिटवाळ्यावर, ते अतिशय उल्लेखनीय आहे। आणि खरं तर नगरवासियांचा, सातारावासियांचा, जुन्नरवासियांचा, कोकणवासियांचा, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आमचे सहकारी आहेत, त्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने हा टिटवाळा महोत्सव 8व्या वर्षापर्यंत पोहोचलेला आहे यशस्वी। आणि निश्चित हा भरत जाईल कारण की तुमच्यासारख्या माऊलींचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि तुमच्यासारख्या माऊलींचे चरण या टिटवाळ्याच्या पुण्यभूमीवरील या रंगमंचावर येत असतात। आणि निश्चित आपण आल्याने या महोत्सवाला शोभा आली। खरं तर मी सरांना बोललेलो की अमोल सरांना, अमोल महाराजांना पण आपण हे